तुला सांगतोय, भीती माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक. ते माणसाला कधी ना कधी कोणापासून ना कोणापासून भीती वाटत असते. हा मात्र इतरांना वाटणारी भीती खोटी आणि आपल्याला वाटणारी भीती हीच खरी असेच ते मानत असतात. आता यांचंच बघा ना. कर ना. नाही नको. अगं कर म्हणतो मी, कर. नको, मला भीती वाटते. अरे घाबरायचं काय, लग्नाचा नवरा आहे मी, कर तू, जमेल तुला, कर. नाही नाही, मला नाही जमायची अशी गोष्ट. अरे मग लग्नाच्या अगोदर आई बाबांनी शिकवलं नाही का तुला? आमच्याकडे असं नव्हतं. आता मी तुझा लग्नाचा नवरा तुला सांगतोय ना, माझा ऐकायचं नाही का? अहो मला भीती वाटते हो. नको. अरे एक स्त्री असून तू या स्त्रीला घाबरते. अरे घाबरते काय, मग आंटी कशाला मागणी वस्तू? अहो तुम्हाला माहितीये ना मला स्त्रीची भीती वाटते. अगं पण का, कशाची भीती वाटते तुला? नाही तसंच काही कारण नाहीये. असं कसं, असं कसं? प्रत्येक गोष्टीला कुठलं ना कुठलं कारण असतं. अहो मला एकदा लहानपणी जबरदस्त शॉक बसलेला ना, तेव्हापासून मी जास्त घाबरते. म्हणजे मी अशी इस्त्री ऑन केली, बटन चालू केलं आणि एवढी जोरात फेकली गेली ना की अहो असे हसताय काय मोठ्याने? नाही काही नाही, तुझं कारण ऐकून हसतोय मी. का तुम्हाला भीती नाही वाटत पालीची? हा मी कधी करते का तुम्हाला आग्रह पाल धरा म्हणून? नाही हसते कधी तुमच्यावर? अगं पालीची गोष्ट वेगळी आहे, ती कधी कधी दिसणार मग मी कधी कधी घाबरणार असं ते आहे. नुसतं घाबरणार नाही तर टरकणार, थरथर कापणार. हा हा ठीक आहे ठीक आहे, पण इलेक्ट्रिक तर तसं नाही, इस्त्री तर कसं डे टू डे काम पडतो, त्यामुळे तुझ्या मनातून इस्त्रीची भीती गेलीच पाहिजे. अहो पण मी किती प्रयत्न केले माहितीये. हा शेवटचा प्रयत्न नवीन आहे, इस्त्रीची भीती मुळापासून जायला पाहिजे. हे बघ तुला इस्त्रीची भीती वाटली का असा एक नमस्कार करायचा. कोणाला? इस्त्रीला? नाही ग, देवाला. आणि आत्मविश्वासाने म्हणायचं की माझी भीती चालली आहे, माझी भीती जाते, माझी भीती गेली आहे, कळलं? माझी भीती जाते, माझी भीती जाते. करेक्ट. अहो पण मला प्रॅक्टिकली भीती वाटते की माझ्या हातून 100% शर्ट जळणार म्हणजे जळणारच. वाटलेलंच, मला वाटलेलंच तू हे कारण नक्की देणार, म्हणून मी एक उपाययोजना केली आहे. कोणती? हे बघ. शी हा कुठला कळकट मळकट शर्ट शोधून काढलात कुठून तरी? अगं माळ्यावरून घाम गाळलाय मी, माळ्यावरच्या एका जुन्या गाठोड्यातून काढून काढला शर्ट. कशाला? अगं तुझ्यासाठी. तू ह्याला इस्त्री मारलीस आणि ह्या जळाला ना तरी मला काय फरक पडत नाही. आपण आता प्रॅक्टिस करू. अजिबात घाबरायचं नाही, लग्नाचा नवरा आहे मी, पकड. आता माझी बायको शोभते. आता बोल. संयम रे, शादी के बंधन को निभाना. ये फालतू विनोद नको. याला इस्त्री मारताना बोल माझी भीती चेपत चालली. तुमची भीती चेपत चालली. लय विनोद करते तू. कशी विनोद करते काय माहिती, तुझी भीती चेपत चालली असं बोल. तुझी भीती माझी भीती चेपत चालली. कॉन्फिडेंटली बोल. माझी भीती चेपत चालली. आणखी कॉन्फिडेंटली बोल. माझी भीती चेपत चालली. शाबास. माझी भीती शाबास चेपत. शाबास चालली. That's the spirit. शाबास. आता याला तू इस्त्री मारलीस असं आपण समजू. ठीक आहे बाजूला. हा आता हे तुझ्या समोर मी घालतो शर्ट, म्हणजे त्यामुळे तुझी भीती चेपेल, माझी भीती चेपेल. कसं वाटत काय? मस्त की थोडी धूळ आहे पण राहू दे. हा या पुढे इथे. आता बोल. अगं मी तुझा नवरा सुद्धा कर. तुमच्या पाठीवर पाल आहे. पाल माझ्या पाठीवर. माझ्या पाठीवर पाल कुठे? अरे पाल कुठे? अरे पाल का? आता काय खबरदार. आता बोला ना, माझी भीती चेपत चालली. माझी भीती. अरे पाल भीती चेपत चालली. अरे अंधारा रात्री जर घरात दार वाजलं टाक टाक आणि दार उघडताच अंगावर मांजर पडलं तर त्याची भीती वाटते. आणि असेच प्रकार 2-4 वेळा घडले तर त्याची जरा जास्तच भीती वाटते. कुणी आहे का घरात? सेल्समन आलाय दारात. अरे कुणी आहे का घरात? सेल्समन आलाय दारात. कुणी आहे वाटत घरात? बोला काय. सर काय? ते एक वस्तू बाहेरच असतो. नाही विकायला आणली. दाखवा काय ते. इथेच दारात. मग आता काय बेडरूम मध्ये नेऊ तुला? नाही म्हणजे आपण हॉल मध्ये बसलो असतो ना, म्हणजे मी व्यवस्थित सगळं सांगितलं असतं. म्हणजे आता याला हॉल मध्ये न्या सर. बघा म्हणजे आता काय की
काय रे दुपारची झोप मोड गेले. या ते आत्या. अरे ज्ञानात कसले बसलाय, सांगा तुमचं प्रॉडक्ट काय ते. सर आपण बसून बोलूयात का प्लीज. माझ्याच रूम मध्ये मलाच बसायला सांगताय. नाही सर. बसतो मी सांगितल्यानंतरच बसा. हो सर. आता बसा. अरे केवढं खोल आहे. तर सर हे आमचं प्रोडक्ट आहे, मी आणलंय. बरोबर सापडतंय का? तर साहेब हे आमचं प्रोजेक्ट, हे आमचं प्रोडक्ट आहे की याच्या मागे की नाही एक थॉट आहे, एक कॉन्सेप्ट आहे आणि एक सामाजिक धारणा आहे की ज्याच्यामुळे आम्ही हे प्रोडक्ट जेव्हा तुमच्यापर्यंत. आम्हाला तुमच्या प्रोडक्टची काही गरज नाही. चला बस झालं. नाही ऐका ना, म्हणजे चार दिनों में आपको गोरा बनाने वाली हो गोरी क्रीम, हो गोरी क्रीम. हे बघा तुमची ही जी काय हिमगौरी क्रीम आहे ना. हिमगौरी नाही हो, हिमगौरी नाही. मी तुम्हाला सांगतो बघा, बघा बघा. हो गोरी, हो गोरी, हो गोरी, हो गोरी, हो गोरी, ए गोरी गोरी पान फुलासारखी छान. थांब. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादाच्या वहिनीला मुले. दादाच्या वहिनीचं काय मदत? अरे बस करा आता, काय चाललंय तुमचं? नाही सर, पण म्हणजे काय सर की आम्ही असे जर हे सामाजिक धारणा वगैरे असे जर जडजड शब्द वापरले नाहीत ना तर सर आमचं कोण ऐकूनच घेणार नाही. आणि म्हणून आणि काय आहे की असे जड शब्द वापरल्याच्या नंतर आमचं पुढचं काम हलकं होऊन जातं ना, है की नाही? हा तर मी कुठे होतो की ही जी तुम्हाला कुठे होतो तुम्ही? हा प्लीज सांगा. तुम्ही दारात उभे होता तिकडे तुमची लायक आहे. नाही नाही आहोत, पण सर ऐका ना. बस नाही नाही माझं सर आहो, पण आमचं क्रिएट नाही, पण आहो थांबा, आहो चुरगाळा नका हो करू. अरे चला निघा निघा निघा, चला निघा. अरे ठीक आहे साहेब, आमचं प्रोडक्ट नका घेऊ तुम्ही, पण काय आहे की आम्ही किती घरांमध्ये व्हिजिट दिली ना ते आम्हाला जरा रेकॉर्ड द्यावा लागतो, तर तुमचं जरा नाव आणि पत्ता सांगाल तर बरं होईल. नाव घ्या. हा गोरी गोरी पान फुलासारखी छान. हो गोरीचं नाव घेते दादा मला. ए मी माझं नाव सांगतोय, घ्या देऊन. माझं नाव शांताराम वणकुत्रे. तेच, पण तुम्ही ते शांताराम वणकुत्रे तर नाही की ज्यांच्या मिसेसला होप गोरीच्या क्रीमच्या लकी ड्रॉवर चार रूमचा फ्लॅट मिळाला. ती तीच माझी बायको आणि हाच माझा फ्लॅट. अरे सर सर बघा माझं पण काय नशीब आहे, मी सुद्धा अशाच घरात व्हिजिट द्यायला आलो की हो गुरीच्या क्रीमच्या लकी ड्रॉवर ज्यांना चार रूमचा फ्लॅट मिळालाय, तरी पण सर तुम्ही मला एंटरटेन करत नाही आहात. शी बाबा. अरे तीच माझी भीती आहे आणि तेच माझं फ्रस्ट्रेशन आहे. फ्लॅट चार रूमचाच आहे पण वापरायला एकच रूम. म्हणजे बाकीच्या 3 रूम मध्ये पैसे ठेवले तुम्ही? अरे बाकीच्या 3 रूम मध्ये हो गोरी क्रीम भरून ठेवलाय. सर पण माझं एक घेऊन तुम्हाला हेच एक एक करता करता अख्ख्या 3 रूम भरले ही गोरी क्रीम ने, हीच माझी भीती आहे. अरे निघा इथून आता. आपल्याला नेहमी वाटत ही जी भीती आहे ती तुम्हा आम्हासारख्या सामान्य माणसालाच वाटत असते, पण तसं नाहीये. अहो राजकीय नेता असो वा फिल्म स्टार यांनाही कधी ना कधी भीती ही वाटतच असते. नमस्कार. दरवर्षी कशी सत्यनारायणाची पूजा असते ना तशी दर 5 वर्षाने निवडणूक नावाचा एक यज्ञ पेटवला जातो. त्या यज्ञात अनेक उमेदवारांच्या आहुती पडतात. मी पण यंदा उभा आहे, पण भीती फार वाटते हो की नेमकं काय होईल, निवडून येईन का नाही, अर्थात त्याचीच पण भीती नाही वाटत. भीती कशाचीही वाटते भीती, म्हणजे कशाची ही भीती हे पण नाही सांगता येत. ती एक भीतीच आहे महत्वात. हॅलो सर, बाथरूमचं दार उघडं होतं ते लावून आलो. भीती वाटत होती हो, बाथरूममध्ये तो नळ गळतो ना. हां त्या नळ गळतो त्याचा आवाज येतो टप टप टप, पण तो नळ गळतो तो खाली ठेवलेल्या टबात गळतो ना, त्यामुळे ते टप 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 टबावर ना आठवलं. मागे एकदा पाणी घोटाळ्यात अडकलो होतो आणि फार टफ होती, फार रफटफ होती सगळी मंडळी. हां मग मी सहीसामान सुटलो त्यातून, म्हणून मग मला तो टप प्रेझेंट मिळाला. पण भीती अशी आहे की हे प्रकरण जर उघडकीला आलं या निवडणुकीच्या काळामध्ये तर शत्रुपक्ष येऊन त्याच टबात मला घालून टपकवेल ना, टपकवेल ना, म्हणून मग आलो. सर बेडरूम हो, बेडरूम बेडरूमचा दरवाजा उघडा होता ना, म्हणून बेडरूमचं पाठीमागचं दार आहे ना बंगल्याच्या दिशेने उघडतं, कोणीही तिकडनंही घरात येऊ शकतं ना. भीती वाटते ना कोणी आलं तर. गादीवर नाठवलं. मागे एकदा कापूस प्रकरणात अडकलो होतो,
मग आता ते प्रकरण नेमकं याच काळात जर उघडकीला आलं तर लोक मला त्याच गादीत नेऊन माझी पंचायत करतील म्हणून लावून टाकलं बेडरूमचं दार. तर सांगायचा मुद्दा या हॅलो हॅलो देवघर देवघर उघडच राहिलं होतं लक्षात नाही आलं देवघर उघडच होतं. म्हणजे तशी देवाची भीती वाटत नाही पण आता इतके घोटाळे केले. किचन एक मिनिट हां आलो किचन किचनचं दार लावून आलो. किचनची भीती वाटते हो साखर प्रकरणात अडकलो होतो माग. म्हणजे लोक तशी गोड बोलतात साखरेपेक्षाही पण असा काही प्रसंग आला तर लोक मग विसरून जातात गोडपणा. मग सगळं सारवर साखरवरच येणार ना ते. हां देवघर लावून घेतलं म्हणजे देवाची भीती वाटत नाही हो पण एवढ्या सगळ्या घोटाळ्यात अडकल्यानंतर पुन्हा नतमस्तक व्हायचं देवापुढे आणि मला निवडणुकीत जिंकून दे म्हणायचं मग भीती वाटते ना म्हणून. तसा देवाचा वरद असता आपल्या पाठीशी असतोच नेहमी. बापरे अरे हे असं वाहना कोण घालतं? पोलीस? नाही पोलीस तर असे वजानं मरतील असे बूट वापरतात. वाझेल ते बूट असतात ना. जाऊ देत ते पोलीस प्रकरण मना पोलीस प्रकरण वगळ. हे काय या चपलं CBI? नाही नाही UTI नाही ती बँक आहे. ICICI नाही ते पण तेच आहे. मग PTI कोण आहेत हे? अरे या चपला तर सर या चपला तर सामान्य माणूस वापरतो. अरे बापरे आला आता तो मला विचारणार. 5 वर्ष माझी फाईल तुमच्याकडे पडली आहे माझं काम होणार आहे का नाही साहेब? हां काय निवडणुका जवळ आल्या ना बाकी कोणाची भीती वाटत नाही हो पण सर्वसामान्य माणसाची फार भीती वाटते. काही जणांच्या बाबतीत भीती ही त्यांच्या मनाच्या तळाशी घट्ट बसलेली असते. नाही हे जरी आपण मान्य केलं तरी काही जणांची भीती ही अनाठाई स्वरूपाची असते. अहो एखाद्या छोट्याशा कारणाने सुद्धा ही भीती जाऊ शकते बरं का? ए येडा तुझा बाप. ए येडा तुझा बाप. ए येडा तुझा बाप. ए येडा तुझा बाप. येडा येडा तुझा बाप. तुझा बाप. येडा तुझा बाप. तुझा बाप. येडा तुझा बाप. पाटील काका पाटील काका 2 मिनिटं जरा शांत उभा आणि माझं ऐकून घ्या. काय चाललंय हे येडा हे तुझा बाप. नाही नाही अहो मला असं म्हणायचं आहे नाक्यावरची सगळी पोरं तुमच्यावर वैतागली आहेत. ती म्हणतात हो हा पाटील काय समजतो कोण स्वतःला उठसूट आमचा बाप काढतो. अरे आमचा बाप काय रस्त्यावर पडलाय? हे तुझा बाप. अरे ते रस्त्यावर उभं राहून मला वेडा वेडा म्हणतात चालतं का? आपण घाबरत तुझा बाप. आपण कोणालाच घाबरत नाही गण्या. अरे आजकालचा जमाना कसा आहे अरेला कारे म्हणायचं समजला ना. हे तुझा बाप. अरे आपण कोणालाच घाबरत नाहीये ह्यांना जरा चान्स दिला ना तर टिचकी मारून जातली पोरं. तुझा बाप. अरे समजतात काय स्वतःला? आपण बिलकुल घाबरत नाहीये. अरे अरे आपण हलका नाहीये. ए तुझा बाप. कोणालाच घाबरत नाही. बघ 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 उचल उचल तो दगड उचल. बघ आता ह्यांना मी उत्तर देतो. बघ ए तुझा बाप. तुझा बाप. तुझा बाप. नको 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 नको. आता हा दगड काय त्याला फेकून मारू की काय? मार ना मार. अहो पण ह्याच्यात काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय वाच. श्रीयुत पाटील SNVV. आता हे काय? तोच संदेश नरेंद्र विवेक आणि विनायक. ही चांडा चौकडी मला वेडा वेडा म्हणते. अच्छा तुझा बाप. बरेच दिवसापासून आम्ही पाहतोय खिडकीत येऊन तुम्ही आमचा बाप काढताय. येडा हा शब्द तुमच्याकरिता वापरत नसून तो शेजारच्या चव्हाणांना उद्देशून होता. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झालाय. हिम्मत असेल तर इमारतीच्या खाली येऊन दाखवा. खऱ्या बापाचे असाल तर या तुम्ही. असं काय पाटील काका तुम्ही अजिबात आता घाबरू नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली उतरा. नाही मला भीती वाटते. नाही नाही तुम्ही घाबरू नका. तुम्ही त्यांना उतरून दाखवाच आता खाली. नाही माझं तंगड मोडतील ते. नको नाही अजिबात तुम्ही घाबरू नका. हे बघा कोणी येऊन तुमच्या टोपीला टिचकी मारतं म्हणजे काय? मारते ना त्यात काय आलं? त्यात चांगली पोरं येते. हे बघा आता हा जमाना अरेला कारे करण्याचा आहे. तू जा रे बाबा कशाला काय? बघा तुम्ही एकदम हलके आहात का? नाही मी हलकट आहे पाटील काका. म्हणा ना हे म्हणा ना येडा वेडा. मी बिलकुल म्हणणार नाही तुझा बाप. तुझा बाप मला धर रे तुझा बाप. माझ्या मनात अनेक वेळा विचार येऊन गेला की भीतीमुळे असे असे तोटे होतात भीतीमुळे हे हे नुकसान होतं. पण नंतर विचार केला की भीतीमुळे कधी कधी फायदाही होऊ शकतो. नेसले ग बाई चंद्रकरा टिपक्याची टिपक्याची चोली बाई रंगान शिलायली तुझी माझी. आपलं पिटक्या मला सांग मॅडम आल्यात का रे? उशीर झाला मला.
काय वार्ता करता राव? ओ मॅडमचा वेळ कधी चुकतो का? मॅडम एकदम ऍक्युरेट येतात टायमावर 10 वाजता. मॅडम एकदम स्टिक आहेत बाबा आपल्या. स्टिक नाही रे, स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. आता तेवढा आला असता पिऊन झालं असतो का? हा तेही बरोबरच आहे म्हणा, पण मला सांग मॅडम असे जाताना काही बोलले का रे तुला? मॅडम काय बोलले ना? हा बोलले बोलले सांग सांग. तुमच्याविषयी काय नाही बोलले? तुमच्याविषयी काय बोलले? नाही रे बाबा, एकंदर जनरल काही बोलले का मॅडम? जनरल नाही काय नाही बोलले. पण काय एवढं काय विचारता तुम्ही? अरे बाबा, म्हणजे मॅडमचा मूड कसा आहे? म्हणजे हसतात? मुडमुडके नाते मुडमुडके. गाणी बंद कर रे बाबा तू. अरे बाबा, मला ना 1-2 दिवसासाठी सुट्टी हवी आहे, रजा हवी आहे. त्यानिमित्ताने जातो फाईलच्या निमित्ताने, आणि मॅडमला म्हणतो 1-2 दिवसाची रजा द्या. अहो मग विचारा ना मित्र, मॅडम काय नाही म्हणणार आहे? काय म्हणणार? एकदा हा म्हणणार नाही तर नाही म्हणणार. चला चला. वो ना कहे गीतो खुद खुशी बिकर जाऊंगा मैं यारो, वो हा कहे गीतो भी खुशी से मर जाऊंगा मैं यारो. तो बोलो टिमक्याची चोली बाई रंगांची लायली. नाही नाही नाही, थांबा जरा. मी काय सांगते ते आधी ऐका आणि मग तुम्हाला काय बोलायचं ते बोलत जा. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? काय आहे उद्या आणि परवा? हां, इन्स्पेक्शन आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मला कचरा नकोय ऑफिसमध्ये, मग तो का साफ झाला नाही? अहो असं काय करते तुम्ही मला? नाही 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 हो नाही, मला हे जमणार नाही. मला कुठलाही तुमच्या एक्सक्युजेस नको आहेत. मला 1 तासामध्ये सगळं ऑफिसचा कचरा क्लीन झालेला पाहिजे. मला माझं ऑफिस क्लीन पाहिजे. अहो काय काय म्हणतील मला इन्स्पेक्टर? माझा रिपोर्ट नाही का होणार? नाही काय मॅडम मला काय बोला आता. एकदा 2 दिवस राहिलेले इन्स्पेक्शनला, बोलणार कधी तुम्ही? काम कधी करणार तुम्ही? बोला लवकर बोला. मॅडम मला उद्या आणि परवा काय तेच झालं ना. आता त्यांना सांगून दिलं तर परत परत तुम्हाला सांगायचं का की इन्स्पेक्शन आहे, मला काम सगळं कम्प्लीट पाहिजे. एक मिनिट फोन वाजला. ऐकलात ना, मला घेऊ द्याल का ममा करून? एक मिनिट घेते. हॅलो हॅलो, कोण कोण भुसकुटे? सॉरी सॉरी रॉंग नंबर. कचऱ्यावाले भुसकुटे. एक मिनिट एक मिनिट. व्हेरी गुड. ओ हा हा बोला. झालं का साफ? झाला का कचरा? केलं क्लीन? अहो काय बोलताय तुम्ही? हे असं तुम्ही माझ्याशी कसं बोलू शकता? अहो कसं शक्य आहे ते? अहो 2 दिवसाची रजा कशी मागाव काय? अहो अहो तुम्हाला काही कळतंय का? आता इन्स्पेक्टरांना मला नाही का जाब द्यावा लागणार? मला माहिती नाही. नाही तुम्ही ठेवा फोन. काय कुठून एक लोक येत आहेत? मॅडम म्हणजे मला ह्या फाईलवर, अकाउंटच्या फाईलवर तुमची सही हवी आहे. फाईलवर कधी आलात तुम्ही या ऑफिसमध्ये? जॉईन कधी झालं? आज नाही झाले, 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. मग फाईलच्या वर सही घेतात का? मग उघडून कोण देणार ते? भुसकुट्यांना बोलवू का मी? ओ माय गॉड, अहो काय हे? अहो हे काय? तुम्हाला तुम्हाला कळत नाही का? अहो ही फाईल कुठली आणलीत तुम्ही? अहो ही ही 8 वर्षापूर्वीची गोडाऊन मधली तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटची फाईल आणली, आणि ह्याच्यावर आता मी सही करावी असं तुमचं म्हणणं आहे का? एक काम करा, 2 दिवसानंतर आपलं इन्स्पेक्शन आहे बरोबर? बरोबर. माझी मान अशी वळावी असं वाटतंय का इन्स्पेक्टरच्या समोर? असं असं व्हावं का माझं? तुम्ही तुम्ही जा, तुम्ही जा, 2 दिवस रजेवर जा. तुम्ही भर पगारी रजा घ्या. पाहिजे तर मी तुम्हाला माझ्या पगारातनं कन्व्हिन्स येते. तुम्ही जा, तुम्ही जा. मला 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 काही सुचत नाही हो, मला काही सुचत नाही आहे. मी जाते. तुम्ही 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 जा, तुम्ही जा. भीतीचा असाही फायदा होतो. मी गावाला जाणार रे. ओके ओके ओके, चला आपण क्षणभर मान्य केलं की काही गोष्टींचा उलगडा झाला आणि भीती गेली, पण भरवशावर राहू नका. मनाशी पक्क करा, भीती खरंच गेली आहे की? मुद्रांक घोटाळा प्रकरणी पकडलेल्या 4 आरोपींपैकी 5 आरोपींची निर्दोष मुक्तता. अरे वा, व्हेरी गुड. चेंबूर येथे एका बलात्कार प्रकरणी पकडलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सटकला. व्हेरी नाइस. 4 आरोपींपैकी 5 आरोपींची निर्दोष मुक्तता. 1,40,00,000ची थैली. व्हेरी नाइस. कमिशनर, इन्स्पेक्टर, पोलीस, वाचवा. अरे काय झालं साहेब? वाचवा साहेब, मला वाचवा साहेब. अरे काय वाचवा 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 लावलाय? याच्यातच सगळा एपिसोड संपून जाईल. कोणाला वाचवा, कोणाला वाचवा, कुठे वाचवा, कुठे वाचवा, कधी वाचवा, कशाला वाचवा, बोला साहेब. कोणाला कधी कुठे नाही साहेब, मला वाचवा साहेब. ठीक आहे, वाचवला. काय केलं तुम्ही साहेब? बसू जरा साहेब. बसा ना, पूर्ण बसा साहेब.
साहेब माझं नाव सखाराम पायगुडे. पायगुडे? साहेब मी गुन्हेगार आहे. गुन्हेगार? अरे व्हेरी गुड. इतक्या वर्षानंतर पहिल्या प्रथम कुठल्या तरी गुन्हेगाराने मी गुन्हेगार आहे म्हणून कबूल केलं. व्हेरी गुड. काय गुन्हा केला तुम्ही? साहेब माझी विनंती आहे साहेब. काय? मला घ्या आणि 8 टाका साहेब. कशाला? सेफ कस्टडी साहेब. अहो पण कशासाठी साहेब? काय? मी माझ्या बायकोवर 3 गोळ्या झाडल्यात. व्हेरी गुड. 3 गोळ्या कशाला साहेब? का? नतद्रष्ट बायको आहे माझी. का? प्रत्येक वेळेला साहेब भीती. का? भीती 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 साहेब. ऑफिसमधनं घरी आलो सारखी तिला चिंता. कसली? दारू पिऊन पडला तर नसेल. अरे बापरे. नफरी तर केली नसती. बापरे. साहेब मी एकदा ठरवलं. काय? घरी आलो आणि म्हटलं आज आता बायकोच्या डोक्यात काठी घालून खून करायचा. ही अशी? ही अशी काठी. अरे बापरे. घरी आलो म्हटलं आता ही काठी अशी. एवढ्यात साहेब मला माझ्या वडिलांचं पिस्तूल दिसलं. हे असं? हा हे बघा. आणि साहेब मी बायकोवर 3 गोळ्या झाडल्या. आणि पहिली डोक्यात ठा, दुसरी छातीत ठा, तिसरी पोटात ठा. ती मेली का? पण साहेब मी झाडलेल्या तिन्ही गोळ्यांचे नेम चुकले साहेब. चुकले? माझी बायको साहेब माझ्या मागे काठी घेऊन येते साहेब. मला मारते साहेब. नाही नाही साहेब मला वाचवा. नाही नाही साहेब मला वाचवा. मी काय करू? साहेब मला वाचवा. मी काही करू शकत नाही. हे बघा हे बघा हे बघा माझी एक कंप्लेंट लिहून घ्या. काय 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 कंप्लेंट? काय आहे बघा? माझ्या मागे हात धुवून एक माणूस लागला आहे. काय नाव? काय आपलं? माझं नाव इन्स्पेक्टर भित्रे.